अफगाणिस्तानात महिलांचं रेडिओ स्टेशन तालिबाननं बंद पाडलं. हे रेडिओ स्टेशन फक्त महिला चालवत होत्या. रमजानच्या काळात गाणी आणि संगीत प्रसारित केल्यानं इस्लामचे कायदे आणि नियमांचं उल्लंघन झालं असं सांगत हे रेडिओ स्टेशन बंद करण्यात आलंय. नेपाळमध्ये 3.5 रिस्टर स्केलचा आणखी एक भूकंप झाला. पहाटे 3 वाजता नेपाळमधील काठमांडूच्या उत्तरेला 10 किलोमीटर अंतरावरती भूकंपाचा तीव्र धक्का बसलाय. शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारासही नेपाळमध्ये 4.5 रिस्टर स्केलचा भूकंप झाला होता. सिक्सर किंग म्हणून ओळख असणारे भारताचे माजी क्रिकेटर सलीम दुराणी यांचं निधन झालंय. ते 88 वर्षांचे होते. गुजरातच्या जामनगरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या ऑलराऊंडर कामगिरीनं त्यांनी क्रिकेट विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. फॅन्सच्या मागणीवर हमखास सिक्स ठोकणारा क्रिकेटर ही त्यांची खास ओळख. खेड तालुक्यातील आंबेठाणमध्ये रील स्टार गौतम पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला तरुणांनी तुफान गर्दी केली. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात हुल्लडबाजी होते. मात्र खेडमध्ये झालेला कार्यक्रम किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाऊ मेनी लाईव्ह हॅव दे टचड अँड इन द प्रोसेस हाऊ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी शांततेत पार पडला. अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा पुन्हा एकदा मुंबई विमानतळावरती एकत्र दिसले. यावेळी त्यांच्या लग्नाबाबत विचारलं असता काहीही न बोलता दोघांनी हलकीशी स्माइल दिली. विकासाचा ध्यास म्हणजे